इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या दवारांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे. आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात आता मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळं केलं, समाजामध्ये दुही माजवली, समाजामध्ये चातुर्वर्ण्याचा निर्माण केला, जातीभेद निर्माण झाला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली, ती मनुस्मृती परत आणली जाते की आता शाळांमधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे. आता आणखीन काय नवीन आहे मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे. आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण. म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे चातुर्वर्ण आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मध्येच काहीतरी कोण काढत आहे आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते आहे. हे थांबवलं पाहिजे ना.